राज्यपालांबाबत उदयनराजेंच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचल्या आहेत असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. राज्यपालांविरोधात राज्यभरात रोष असताना फडणवीसांनी हे सूचक वक्तव्य केलंय. राज्यपालांबाबतचा निर्णय सरकारच्या हाती नाही, तो निर्णय राष्ट्रपतींचा असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. त्याचबरोबर आम्ही उदयनराजेंच्या पाठीशी आहोत असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्रामध्ये भाजपचे प्रमुख नेते आहेत फडणवीस, चार दिवस झाले, दरम्यानच्या काळात तुमचं त्यांच्याशी काय बोलणं झालं थेट? नाही, माझं नाही काय बोलणं झालं कोणाशी. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करणं केली पाहिजे. ह्यात मी अगोदर सांगतो ना, तोच प्रश्न तुम्ही किती वेळेचा. उदयन महाराज जे आहे त्यांच्या पाठीशी आम्ही सगळे आहोत आणि छत्रपतींचे वंशज हे कधीच हतबल होऊ शकत नाहीत. त्यामुळे जरी त्या ठिकाणी भावनेतनं ते बोलले असले तरी महाराष्ट्र देश त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या भावना योग्य ठिकाणी पोचलेल्या देखील आहेत. शेवटी राज्यपाल हे पद एक संवैधानिक पद असतं आणि ते सरकारच्या हाती नसतं. सरकार त्यात काहीच करू शकत नाही. राज्यपालांना अपॉइंट करण्याचे अधिकार हे राष्ट्रपतींचे असतात. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र ते देखील समजून घेते. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे